शक पोलिसांचीच वाहन चोरी होत असल्याचा प्रकार इथे समोर आलाय. आपण पाहतोय काही दिवसांपूर्वीच टिळकनगर मधून एटीएसची बोलेरो जीप चोरी झाल्याची घटना समोर आली होती आणि पोलिसांनी वाहन सुरक्षित नसतील जिथे सामान्यांचा काय असा प्रश्न हे नागरिक विचारत आहेत. आपण पाहतोय सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे चोर गाड्या चोरी करतायत आणि डोळ्याची पापणी लवतना लवते तोच चोर गाड्या चोरून पसार सुद्धा झालेले आहेत. हे चोर गाड्या चोरण्यासाठी वेगवेगळी तंत्र आणि यंत्र वापरतात. पोलीसची गाडी चोरी होण्यासाठी घटना या ठिकाणी नसून याआधी अनेक घटना समोर आलेल्या आहेत. 2008 साली अहमदाबादमध्ये झालेल्या स्फोटामध्ये नवी मुंबईतून चोरलेल्या गाड्यांचा वापर झालेला होता आणि त्यामुळे एक मोठा प्रश्न पोलीस प्रशासनासमोर आणि जनतेसमोर उभा ठाकलेला आहे. आपण पाहतोय सीसीटीव्ही फुटेजमध्ये कशाप्रकारे सराईत चोर गाड्या पळवतात आणि त्या पळवलेल्या गाड्यांचा गैरवापर सुद्धा नंतर केला जातो. काही दिवसांपूर्वी पुण्यात सुद्धा असे प्रकार उघडकीस आलेले होते गाड्या चोरण्याचे. परंतु पोलिसांची गाडी चोरल्यानंतर सामान्यांचं काय, त्यामुळे एक प्रश्न आणि जनता सुद्धा या ठिकाणी शंका व्यक्त करते. हा संपूर्ण प्रकार या ठिकाणी सीसीटीव्हीत कैद झालाय. आपण पाहू शकतो सराईत चोर भिंतीवरून उडी मारून आग शिरतात आणि मोठ्या सफाईनं गाडी घेऊन जातात आणि पसार होतात. वॉचमन गस्त घालणारे पोलीस कुणाचाच धाक नसतो आणि त्यानंतर मोठ्या हिमतीनं आणि मोठ्या युक्तीने ही गाडी चोरी करतात आणि या गाड्यांचा वापर नंतर अनेक अवैध कार्यासाठी सुद्धा केला जातो.